आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजर कपसलेला आहे। निवडणूक आयोग मुंबईच्या भेंडी बाजारामध्ये ज्या पद्धतीने चायना मॉडेल विकलं जाते त्या पद्धतीने निवडणूक आयोग ही शिंदे गटाला आणि भाजपला विकला गेलेला आहे। म्हणून कायद्याचा गैरवापर करून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह ही शिंदे गटाला दिलेलं आहे। खरं तर निवडणूक आयोग खरंच खुर्चीवर बसायचा लायकीचा आहे का अशा पद्धतीने आता आम्हाला शंका उत्पन्न होते आहे। आणि निवडणूक आयोगावरचा आणि कायद्यावरचा या राज्यातल्या सर्वसामान्यांचा विश्वास उडालेला आहे। कदापि या पुढच्या काळामध्ये कायद्यावर सामान्य माणूस विश्वास ठेवणार नाही याची दखल देखील माननीय सुप्रीम कोर्टाने घेतली पाहिजे। 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी मेरिट असताना देखील निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीने त्याची शहानिशा केली नाही। माझा एक ह्या निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्टाला आणि या राज्यातल्या जनतेला एक प्रश्न आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर कळत असेल तर तुम्हाला का नाही कळत? 9 महिने 9 दिवस ज्या मातेनं मुलाला पोटामध्ये वाढवलं, सांभाळलं आणि जन्म दिला त्या महिलेचा त्या मुलावरती हक्क आहे गा? चूर ती बाळ चुरून नेणाऱ्या चोरट्याचा मुलावर हक्क आहे? ह्या निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला या राज्यातल्या जनतेला सांगावं। शिंदेगट भाजप देवेंद्र फडणवीस असतील, या देशाचे चांगलं आम्ही समजणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, तुम्ही खरंच कपटे आणि कपटे कट कारस्थान करणारे राजकारणी आहात। तुम्ही पैसे फेको आणि तमाशा देखो अशा पद्धतीने राजकारणाचा कायद्याचा गैरवापर करताय। तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेत पैसा फेकून निवडणूक आयोग विकत घेऊन तुम्ही पाठीत खंजीर कुपसला, तुम्ही शिंदे गटाला धनुष्यबाण दिला असेल, परंतु शिवसैनिकांच्या मनामनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेही विसरू नका। तुम्ही या राज्यात कायद्याचा गैरवापर करून तुम्ही या जनतेचा विश्वासघात केलेला आहे। तुम्ही लोकशाहीचा लोकशाहीवरती या राज्य आणि देशामध्ये नांगर फिरवण्याचं काम मोदी सरकार आणि शिंदे सरकार करत आहे। परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचा तुमचा डाव आहे, ही डाव तुमचा आम्ही मोडून काढल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।